नमस्कार, मी शेअर गुरु। शेअर मार्केटची महत्त्वपूर्ण, मनोरंजनात्मक आणि थोडक्यात अशी माहिती फक्त या चॅनलवर, आणि तीही आपल्या मराठीमध्ये। शेअर मार्केटमध्ये जे रोज बदल होत असतात, ते आजूबाजूला काय घडत आहे, देशात काय घडत आहे, परदेशांमध्ये काय घडत आहे, कोणती महत्त्वाची घटना घडती आहे, यावरती सगळे अवलंबून असतात आणि त्याचे परिणाम पटकन त्याच्यावर होतात आणि आपल्याला याची माहिती लगेच समजू शकते। म्हणून शेअर मार्केटच्याबद्दल रोजच्या रोज अपडेट असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता चला तर पाहूया आजच्या दिवसभराच्या घडामोडींमध्ये शेअर मार्केटमध्ये काय झालंय। आता निफ्टी आणि सेन्सेक्स हे आज सकाळी थोडंसं वाटत होतं की खाली जातील, पण आजचा दिवसाच्या शेवटी जर पाहिलं तर दोन्हीही जवळपास 0.5% कालच्यापेक्षा वरती जाऊन बंद झाले। आता यामध्ये चौकार मारलाय तो म्हणजे सगळ्या आजच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी। महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर जो आहे तो 10% वर गेला आहे। टाटा मोटर्सचाही शेअर जवळपास 10% वर गेला आहे। अशोक लेलँडचा शेअर जवळपास 4% वर गेला आहे। तर आज कोणकोण खाली गेलं आहे ते पाहूया। बी पी सी एल 3% खाली गेलं आहे, आय टी सी 2% खाली गेलं आहे, एच यू एल जवळपास 2% खाली गेलं आहे, टी सी एस जवळपास 1.5% खाली गेलं आहे आणि एअरटेल 1.25% खाली गेलं आहे। आता सोनं आणि चांदी हे जे आपल्या शेअर मार्केटमध्ये ट्रेड होत असतं ते गेले 4 ते 5 दिवस जवळपास स्थिर आहे आणि त्याचं कारण म्हणजे शेअर मार्केटमध्ये शेअर्सचे दर वाढत आहेत, इंडेक्स वरती वरती चालला आहे आणि त्यामुळं सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फारसे कोणी गुंतवणूकदार इच्छुक नाही आहेत आणि त्यामुळं त्याचे दर बऱ्यापैकी स्थिर आहेत। आता स्टील क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी अशी आहे की जवळपास जे कोण स्टील प्रोड्यूस करतात, जसं टाटा स्टील आहे, जे एस डब्ल्यू स्टील आहे, त्यांनी त्यांचे रेट्स जवळपास 750 ते 1500 रुपये पर टनाला वाढवलेत। जसं स्टीलची मागणी वाढते हे समजायचं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डिमांड जनरेट झाली आणि इन्फ्रास्ट्रक्चरची डिमांड जनरेट झाली की आपली इकॉनॉमी ही रुळावर यायला चालू होती। हे सगळं इंटरलिंक आहे। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डिमांड जनरेट झाली की स्टीलची डिमांड वाढती, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याच पद्धतीचे ऑटोमोटिव्सची रिक्वायरमेंट वाढती, एक्सकेवेटर्स आहेत, त्यानंतर ट्रक्स आहेत, अशा पद्धतीच्या गाड्यांची रिक्वायरमेंट वाढती। आता काल आपण पाहिलं की शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये कोणते कोणते प्रॉडक्ट्स असतात, जसं इक्विटी आहे, कमोडिटी आहे, इक्विटी डेरिव्हेटिव्ज आहेत। आता हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे एन ए सी आणि बी एस सी यांनी नेमून दिलेल्या ब्रोकर्सच्या थ्रू होत असतात। हे ब्रोकर्स इन्व्हेस्टर्सकडून ब्रोकरेज घेऊन खरेदी आणि विक्री करतात। आता ब्रोकरेज म्हणजे काय? ब्रोकरेज म्हणजे एक प्रकारचं कमिशन आहे। आता हे ब्रोकर्स कोण? तर ब्रोकर्स आता 2 प्रकारचे आहेत। एक म्हणजे ट्रॅडिशनल ब्रोकर्स। आता आपल्याला बऱ्याच लोकांना ट्रॅडिशनल ब्रोकर्स हे माहिती आहेत। हे कोण? जसं शेरखान आहे, आय सी आय सी आय डिरेक्ट आहे, एच डी एफ सी सिक्युरिटीज आहेत। तसंच हल्ली आणखीन एक प्रकारचे ब्रोकर्स मार्केटमध्ये आहेत, त्यांना म्हणतात डिस्काउंट ब्रोकर्स। आता नावातच आहे डिस्काउंट ब्रोकर्स। हे लोक ब्रोकरेजवरती डिस्काउंट देत असतात, त्यामुळे यांना म्हणतात डिस्काउंट ब्रोकर्स। आता हे कोण आहेत? तर झिरोदा, अपस्टॉक असे बरेचसे नवीन ब्रोकर्स आहेत आणि ते सुद्धा जसं ट्रॅडिशनल ब्रोकर्स खरेदी आणि विक्री त्यांच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये करत असतात, तसंच हे सुद्धा आपल्याला ती सुविधा पुरवतात। आता हे जे ब्रोकर्स आहेत, हे सर्व जे ब्रोकर्स आहेत यांची जर तुम्ही गुगलच्या प्लेस्टोरवरती गेला तर सगळ्यांची ॲप्स अवेलेबल आहेत आणि त्या ॲप्सच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी आणि विक्री करता येते अगदी एका टचवरती। म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये आजकाल यू पी आय वापरतो, जाऊन कोड स्कॅन करतो आणि त्याला पे करतो, तसंच हे अगदी सोपं झालं आहे। त्याच्यासारखं अगदी सोपं आणि सेफ झालं आहे। तुम्ही त्या ॲपवरती जायचं, एखादा शेअर जो आहे तो सिलेक्ट करायचा, बाय म्हणायचं, बाय म्हणलं की विकत आपल्या अकाउंटवरती येतो आणि ज्या दिवशी आपलं एखादं टार्गेट जे आहे ते पूर्ण झालं तुम्ही सेल करायचा, सेल केला की तो विकला जातो आणि
हे जी खरेदी किंवा विक्री जी आहे ही सेबीनं कंपल्सरी टी प्लस टू म्हणजे ट्रान्झॅक्शन प्लस 2 दिवसाच्या आत ही सर्व प्रक्रिया कोणतीही खरेदी असेल किंवा कोणतीही विक्री असेल ही पूर्ण करायचं बंधन घातलेलं आहे. अशाच पद्धतीची रोज नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर रोज पहा याच वेळी शेअर गुरु मराठी. धन्यवाद.